नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र। आझाद मैदानातील एसटी कामगारांसाठी आझाद हिंदची एक भाकर। संविधान दिनापासून आझाद मैदानातील कामगारांच्या लढाईत आझाद हिंद सामील होणार। आझाद मैदानातील एसटी कामगारांना दुखवट्या दरम्यान एक भाकर देण्याचा उपक्रम आझाद हिंद कामगार संघटनेच्या वतीने संविधान दिनापासून सुरू करण्यात येत आहे। कष्टकरी कामगारांना त्यांच्या न्याय हक्कासाठी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आत्महत्या करण्याची वेळ येणे घृणास्पद आहे। संविधान दिनापासून आझाद हिंदचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत यशवंतराव पाटील यांच्यासह मुंबई, भिवंडी, कल्याण, पालघर, ठाणे, डोंबिवली तसेच कोकण प्रदेशातील पदाधिकारी कार्यकर्ते यापुढे करणार आहेत, अशी माहिती एका पत्रकाद्वारे आझाद हिंद कामगार संघटनेचे प्रदेश संघटक डॉ अमित दुखंडे यांनी जाहीर केली आहे। ब्युरो रिपोर्ट सी न्यूज, जफर खान, मुंबई, कल्याण। जय हिंद, जय शिवराय। मी ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे महाराष्ट्रातील एसटी कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या या संपाला मदत करण्याचं जाहीर आवाहन महाराष्ट्रातील दानशूर व्यक्ती आणि आझाद हिंदच्या पदाधिकाऱ्यांना करतोय। महाराष्ट्रातल्या कष्टकरी कामगारांच्या ऐतिहासिक लढ्यात मुंबईकरांनी आणि महाराष्ट्रातील दानशूरांनी सहभागी व्हावे। आज आमचा कष्टकरी कामगार विना पाण्यावाचून अन्नावाचून आझाद मैदानात आपली न्यायाची हक्काची लढाई संविधानिक मार्गानं लढत आहे। त्यांना मदतीचा हात देण्यासाठी आणि महाराष्ट्र खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे यासाठी तमाम दानशूरांना आणि महाराष्ट्रातील नागरिकांना, मुंबईकरांना आवाहन करतो की एक कष्टाची भाकर आपण आपल्या परिणतीपर्यंत पोचवावी। आमच्या कष्टकरी कामगारांना एक मच्छरदाणी आपल्याकडून पोचवता यावी, एक बॉटलची पाण्याची बॉटल पोचवण्याचा प्रयत्न आपण करावा आणि त्यांना दिलासा द्यावा, धीर द्यावा। हे आवाहन एक आझाद हिंदचा कार्यकर्ता, एक कष्टकरी म्हणून, एक आंदोलक म्हणून आपल्या सर्वांना करतो। धन्यवाद।